चलो वेलकम टू द नेक्स्ट लेक्चर ऑफ सिव्हिल टेक. आजचा लेक्चर मला असं वाटतं जरा मोठा होऊ शकतो, कारण आजच्या लेक्चरमध्ये मी दोन गोष्टी कव्हर करणार आहेत. पहिले तर आपला जो काही सिलॅबस आहे तो, आणि थोडंफार तुम्हाला टाइमली प्रिपरेशन कसं करावं त्याच्या थोड्या ट्रिक्स अँड ट्रॅप्स सांगणार आहे मी. ठीक आहे, म्हणजे काय केलं पाहिजे आणि काय आता केलं नाही पाहिजे. ठीक आहे, आपण आज पहिल्यांदा प्रोजेक्टाईल मोशन नावाचा टॉपिक बघणार आहे. प्रोजेक्टाईल मोशन झाल्यानंतर मी तुम्हाला थोडासा गायडन्स करेन. जसं तुम्ही मला सांगितलं की फास्ट स्टडी म्हणजे जो आपला सिलॅबस आहे तो लवकरात लवकर कम्प्लीट कसा व्हावा, त्याच्यासाठी आम्ही काय करावं असं मला विचारण्यात आलं, त्याचं मी उत्तर देईल. आणि अजून काय विचारण्यात आलं, अजून काय नाही आलं, ठीक आहे, याचं उत्तर देतो. ठीक आहे, चला स्टार्टिंग करू आपण प्रोजेक्टाईल मोशन. ठीक आहे, बघा आता फार मस्त आहे, तुम्हाला आज एन्जॉय एकदम छान वाटणार आहे की प्रोजेक्टाईल मोशन काय असतं. चलो स्टार्टिंग विथ प्रोजेक्टाईल मोशन. प्रोजेक्टाईल मोशन, प्रोजेक्टाईल मोशन, प्रोजेक्टाईल मोशन म्हणजे काय असतं. प्रोजेक्टाईल मोशन म्हणजे धोनी माझा फेवरेट बॅट्समन यांनी मारलेला सिक्स. प्रोजेक्टाईल मोशन काय असतं, माझ्या फेवरेट बॅट्समननी मारलेला सिक्स. ठीक आहे, अजून काय असतं, तुम्ही सर्कसमध्ये गेलेत कधी, सर्कसमध्ये एक अशी तोफ लावलेली असते, बघा तोफ माहिती आहे तुम्हाला, हे असा रणगाडा लावलेला असतो आणि इथं जोकरला आत आत बसवतात या इथं ठिकाणी, आणि जोकर असा उडून इथे बसतो, त्याचा इथं जाळी असती, या जाळीमध्ये पडतो. ठीक आहे, बेस्ट एक्झाम्पल आहे फिर हेराफेरीमध्ये सगळ्यात शेवटची फाईट नाही का, त्याच्यामध्ये बघा परेश रावल, अक्षय कुमार हे जोकर म्हणून काम, म्हणजे ॲट द एंडला जरा सीन आहे ना तो सर्कसचा, त्याच्यामध्ये ह्या असा सीन आहे, बघा तुम्ही नीट बघा, राजपाल यादवला याच्यामधनं फेकतात. अजून प्रोजेक्टाईल मोशनचं एक्झाम्पल अजून काय होईल बरं, हां गोल्फ, गोल्फ माहिती आहे तुम्हाला, गोल्फ, गोल्फ म्हणजे काय असतं, हा एक बॉल असतो आणि त्याला इथं काहीतरी ते बॅडमिंटन टाईप काहीतरी रॅकेट असते आणि या रॅकेटने इथे फेकतात, मग हा बॉल जातो कसा, असा इथून पडतो. ठीक आहे, प्रोजेक्टाईल मोशन तुम्हाला थोडंफार कळालेलं असेल, तुम्हाला जरा आता छानपैकी मी समजून सांगतो काय आहे प्रोजेक्टाईल मोशन. हे मी तुम्हाला तीन चार एक्झाम्पल दिले, प्रोजेक्टाईल मोशन तुम्हाला खूप आवडणार आहे ह्याची मी गॅरंटी देतो, कारण प्रोजेक्टाईल मोशन तुम्ही याच्या अगोदरपर्यंत अशा पद्धतीने कधीच शिकले नसणार आहे. ठीक आहे, हा पॉइंट आहे, या पॉइंटवरनं धोनीने मारला सिक्स आणि तो असा गेला आणि गेला बाउंड्रीच्या बाहेर. ठीक आहे, बाउंड्रीच्या बाहेर जाऊन तो डायरेक्ट इथे पडला. आता ऑब्व्हियसली मैदानाची लेवल तर सेम असणार, बरोबर ना, हे क्रिकेटचं मैदान आहे, इथून त्यांनी सिक्स मारला आणि तो असा जाऊन इथे पडला. ठीक आहे, आता काय सांगा आता मला, मी छानपैकी तुम्हाला एक्सप्लेन करतो. हे बघा, आता या पॉइंटला हा असा काहीतरी फोर्स लागला, तुम्हाला समजण्यासाठी मी थोडा बाजूला काढलाय बरं, ऍक्च्युअल मध्ये इथेच फोर्स लागलाय, राईट ना, तुम्हाला समजावं, इथल्या इथंच जर मी टिक केलं तर तुम्हाला दिसणार नाही. ठीक आहे, तर मी तुम्हाला समजण्यासाठी एक थोडासा बाजूला फोर्स दाखवला की या पॉइंटला हा असा फोर्स लागलाय असं तर तुम्हाला माहिती आहे ना, बर एवढं माहिती आहे, खूप झालं ते. तर आता या पॉइंटला असा फोर्स लागल्यानंतर काय काय असणार आहेत, पहिले तर मी जो हा अँगल आहे ना, कोणता हा जो अँगल आहे ना हा, याला मी थीटा नाव देतो, हा अँगल जो आहे याला मी थीटा नाव देतो, देऊ ना. तर कोणत्याही फोर्सचे दोन डायरेक्शन मध्ये कॉम्पोनंट असतात, बरोबर ना, या फोर्सला आपण रिझॉल्व केलं म्हणजे एक वाय डायरेक्शन आणि एक एक्स डायरेक्शन,
ही झाली वाय, ही झाली एक्स. मला सांगा हा जर फोर्स यू असेल, हा जर फोर्स यू असेल ज्याला अँगल चिटकतो, तो फोर्स काय झाला? यू कॉस थीटा. ठीक आहे. आणि ज्याला अँगल चिटकत नाही ते काय झालं? यू साइन थीटा. ठीक आहे. आता या ठिकाणी हे यू म्हणजे वेलॉसिटी आहे, बरं का? या ठिकाणी हे यू म्हणजे वेलॉसिटी आहे. बॉलला जोरात मारलं, बॉलला जोरात मारल्यामुळे यू ही इनिशियल वेलॉसिटी बॉलला मिळाली. हा बॉलला धोनीनी जोरात मारलं, या ठिकाणाहून तो बाउंड्रीच्या बाहेर गेला, तर या बॉलला मारल्या मारल्या काहीतरी इनिशियल वेलॉसिटी यू मला मिळाली. या इनिशियल वेलॉसिटीचा एक्स कॉम्पोनंट मला मिळाला यू कॉस थीटा, आणि या इनिशियल वेलॉसिटीचा वाय कॉम्पोनंट मला मिळाला यू साइन थीटा. ओके, इतकं कळालं तुम्हाला? चला आता मला सांगा, काय सांगता तुम्ही? हा बघा, या पॉइंट पासून ते या पॉइंट पर्यंत, या पॉइंट पासून तर हे बाउंड्रीच्या बाहेर जो बॉल पडलाय त्यापर्यंतच डिस्टन्स, याला प्रोजेक्टाईल मोशन मध्ये रेंज काय, रेंज ऑफ प्रोजेक्टाईल असं म्हणतात. काय म्हणतात? रेंज ऑफ प्रोजेक्टाईल. म्हणजे या बॉलनी त्याच्या इनिशियल पॉइंट टू द पॉइंट ऑफ टचिंग द ग्राउंड इथपर्यंत जे डिस्टन्स कापलं त्याला प्रोजेक्टाईल मोशन मध्ये म्हणतात रेंज ऑफ प्रोजेक्टाईल. इट इज डिनोटेड बाय आर, आर नी हे डिनोट केलं जात. ओके, चला आता मला कळालं रेंज ऑफ प्रोजेक्टाईल म्हणजे काय. मला सांगा, या बॉलला काहीतरी हाईट मिळालेली असेल ना, हाईट, तर ही हाईट मला या बॉलला काहीतरी मिळालेली आहे. ठीक आहे, त्याला मी देतो एच नाव. व्हॉट इज एच? एच इज द हाईट ऑफ दिस पर्टिक्युलर थिंग. मग ते बॉल असो तर बॉल झालं, तो गोल्फचा बॉल असेल तर तो झाला, तो जोकर उडाला असेल या ठिकाणाहून या ठिकाणाहून तो जोकर झाला. व्हॉट आय मीन टू से, ही जी सगळ्यात वरचा पॉइंट आहे टू द बॉटम पॉइंट, ही काहीतरी हाईट असणार आहे, राईट ना? जे हॉरिझॉन्टल डिस्टन्स आहे त्याला मी काय म्हणतो? रेंज ऑफ प्रोजेक्टाईल म्हणतो. आणि जे व्हर्टिकल डिस्टन्स आहे त्याला मी काय म्हणतो? हाईट म्हणतो. ठीक आहे ना? एवढं कळालं, खूप जास्त कळालं. आता तुम्हाला आता काय करणार आपण? याचे इक्वेशन फॉर्म करणार. ठीक आहे, याचे इक्वेशन आपण फॉर्म करणार. मला एक सांगा, हे बघा हा पेन आहे, या पेनाला मी असं वर फेकलं आणि तो खाली आला. मला याच्यासाठी कॅल्क्युलेट करायचं आहे टाइम. टाइम किती आहे, टी किती आहे, मला कॅल्क्युलेट करायचं आहे. कशासाठी? मी एक पेन जो आहे माझा व्हर्टिकल डायरेक्शनने फेकला आणि तो परत खाली आला. परत खाली आला जाऊ द्या. पहिल्यांदा मी तुम्हाला एवढंच विचारतो, मी वर फेकला पेन, जर मी वर फेकला तर हे फेकण्यासाठी मला काहीतरी इनिशियल वेलॉसिटी लागली, बरोबर ना? या पेनाला मी असं वर फेकला तर मला काहीतरी इनिशियल वेलॉसिटी लागली. पण हे काय झालं? हा पेन वर जाऊन आकाशातच राहिला का? नाही. या पेनला वर जात असताना त्याची वेलॉसिटी ही हळूहळू हळू कमी होत गेली, बरोबर ना? कशी कमी होत गेली? आता या पेनला मी ज्यावेळेस फेकतो वर, तर माझी वेलॉसिटी इनिशियल स्टेजला वेगळी असते. थोडं वर गेलं की गुरुत्वाकर्षण म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स लागतो, पुन्हा वर गेलं की अजून लागतो, पुन्हा वर गेलं की लागतो. म्हणजे थोडक्यात ही इनिशियल वेलॉसिटी या पॉइंटला काय होणार आहे, या पॉइंटला काय होणार आहे? झिरो होणार आहे. म्हणूनच तो परत येतो ना. जर तिथे जर माझी वेलॉसिटी एवढीच राहिली असती तर तो अजून वर गेला असता. इतकं कळतंय ना तुम्हाला? तर ही इनिशियल वेलॉसिटी जशी जशी वर जाते तशी तशी कमी होत जाते. कशामुळे कमी होत जाते? ड्यू टू द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो आहे तो या इनिशियल वेलॉसिटीला कमी कमी करत जातो. म्हणून मी त्याला डिवाइड केलं जी ने, बरोबर ना?
वर फेकल्यानंतर ग्रॅव्हिटेशनल फोर्स एका सर्टन अमाऊंटमध्ये कमी कमी करत जातो आणि एका टाइमला या यूची व्हॅल्यू होऊन जाते झिरो. एका टाइमला या यूची व्हॅल्यू होऊन जाते झिरो. मग तो काय करतो? तो परत येतो खाली. म्हणजे त्याला डिस्टन्स किती ट्रॅव्हल करावं लागलं? हे एवढं आणि हे एवढं. ठीक आहे. आता जातानाची वेलोसिटी यू, इथून फेकला त्यावेळेसची वेलोसिटी झिरो. आता पुन्हा तो येणार खालच्या वेलॉसिटीनी, म्हणजे येण्याची खाली येण्याची वेलॉसिटी ती झाली यू. बरोबर ना? ही चढतानाची, वर जातानाची वेलॉसिटी आणि ही खाली येतानाची वेलॉसिटी. मग या दोन्ही वेलॉसिटीचं मी ऍडिशन केलं, यू प्लस यू किती झालं? टू यू. आणि वर जाऊन जर माझा पेन खाली आला तर त्याला लागणारा ग्रॅव्हिटेशनल फोर्स आणि त्याची वेलॉसिटीचं जर मी इक्वेशन तयार केलं, टाइम इज इक्वल टू टू यू बाय जी. डोक्यात नसेल गेलं, मी आहेच आहे. मी आज तुम्हाला पहिलेच सांगितलं, लेक्चर थोडं मोठं होणार आहे, कन्सेप्च्युअल आहे, कन्सेप्च्युअल पद्धतीने सांगतो. रट्टा मारायचं तर इक्वेशन दिले असते मी तुम्हाला. ठीक आहे. चला, डस्टर आहे, मी वर फेकलं, वरच थांबलं का? इथं डस्टर वरच थांबलं का? नाही. डस्टर इथं गेल्यावर म्हणलं, अरे आता मला फोर्सच नाही उरला, तो खाली येणार परत. बरोबर ना? इनिशियल वेलॉसिटी युनी फेकलं, इनिशियल वेलॉसिटी युनी फेकलं आणि विथ रिस्पेक्ट टू टाइम याला ग्रॅव्हिटेशनल फोर्स लागत गेला. या ग्रॅव्हिटेशनल फोर्सने एका स्टेजला याला झिरो केलं, मग ते परत आलं. जातानाची वेलॉसिटी यू, येतानाची वेलॉसिटी यू, टू यू डिवायडेड बाय जी, हा त्याचा झाला टाइम. कळालं? सो टाइम इज इक्वल टू टू यू अपॉन जी. ठीक आहे. आता मी हे एक्झॅक्ट व्हर्टिकल फेकतोय, त्याच्यामुळे इथे अँगल काय झाला? झिरो झाला ना. बरोबर ना? मी याला एक्झॅक्ट वर फेकतोय म्हणून अँगल काय झाला? झिरो झाला. ठीक आहे. पण मी जर असं वाकड्या तिकड्या डायरेक्शननी असं काही पण मनानी असं फेकलं, हे असं तर नाही जाणार, आपलं कधी पण लिनियरच जाईल ना. तर मी असं वाकड्या तिकड्या डायरेक्शननी फेकलं तर याचा काहीतरी अँगल होईल ना, याचा काहीतरी अँगल होईल. बरोबर ना? तर या अँगलसाठी मी इथं व्हर्टिकल अँगलला आपण कशाने डिनोट करतो? साईन थिटाने. ठीक आहे ना? व्हर्टिकल अँगलला आपण कशाने डिनोट करतो? साईन थिटाने. एकच मिनिट द्या ना मला, थोडस एकदा मी हे रिपीट करतो. मग आपण हॉरिझॉन्टल रेंज ऑफ प्रोजेक्टाईल फाइंड आउट करू आणि व्हर्टिकल हाईट आपण फाइंड आउट करू. एकच मिनिट द्या मला, मी एका मिनिटामध्ये तुम्हाला क्लिअर करतो, मग आपण पुढे जाऊ. मला असं म्हणायचं होतं की कोणत्याही वस्तूला ज्यावेळेस आपण वर फेकतो तर जातानाची वेलॉसिटी काहीतरी तर असेल, म्हणून तर ती वर चालली. आणि येतानाची वेलॉसिटी काहीतरी तर असेल, झिरो असेल का सांगा बरं मला? झिरो असेल तर तिथंच थांबलं पाहिजे ना पार्टिकल. बरोबर? जसं या स्टेजला इथे थांबतो आणि मग परत येतो. म्हणून मला सांगायचंय, वर जातानाची वेलॉसिटी प्लस खाली येतानाची वेलॉसिटी यू आणि यू, त्याला मी काय केलं? टू यू. ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा इथंही कॉन्स्टंटच लागतोय, इथं येताना पण कॉन्स्टंटच लागतोय. पहिलेच सांगितलं तुम्हाला, या पृथ्वी तलावर ग्रॅव्हिटेशनल फोर्स कॉन्स्टंट आहे. म्हणजे मी काय केलं? टू यू अपॉन जी, हे एवढं तर मला कळालं. हे काय काय लागला? हा टाइम लागला. वेलॉसिटी वर जाऊन खाली येते डिवायडेड बाय जी, दिस इज द टाइम. ठीक आहे. तर आता हा टाइम मला लागला, पण टू यू अपॉन जी वर मी कधी थांबेन? ज्यावेळेस मी एक्झॅक्ट व्हर्टिकल डायरेक्शननी एखादी गोष्ट फेकेन. मी असं तिरपं फेकलं, या डायरेक्शननी फेकलं किंवा या डायरेक्शननी फेकलं, तर हा काहीतरी अँगल होईल ना, अँगल होईल. तर नेहमी आपण व्हर्टिकल अँगल काय घेत असतो? व्हर्टिकल अँगल आपण थीटा, साईन थीटा घेत असतो. हॉरिझॉन्टल अँगल आपण काय घेत असतो? कॉस थीटा. तर मग मी तेच केलं सेम. मला काय, मी दरवेळेस व्हर्टिकलच फेकणार आहे का? नाही, मला जनरलाइज इक्वेशन बनवायचं आहे. म्हणून मी व्हर्टिकल न फेकता मी जनरलाइज करतो. व्हर्टिकल फेकलं तर काय होईल? व्हर्टिकल मी फेकलं, एक्झॅक्ट व्हर्टिकल असं मी फेकलं तर हा अँगल किती झाला? 90 डिग्री झाला ना. बरोबर ना?
जर मी वर्टिकल फेकलं तर हा अँगल 90 degrees झाला. टाका इथं 90. साईन 90 काय? साईन 90 काय असतं? 1. मग इथे 1 झालं तर हे बाय डिफॉल्ट काय आलं? 2u/g. कळालं ना तुम्हाला मी काय बोललो? आणि कोणत्याही अँगलनी फेकू. मग जर मी याला 45 degree अँगलनी फेकलं, म्हणजे असं तिरप फेकलं, तर तरी तुम्हाला टाइम टी ची व्हॅल्यू मिळाली पाहिजे, बरोबर ना. मी जर तुम्हाला 2u/g हे इक्वेशन दिलं असतं, तर हे 2u/g हे इक्वेशन कुणासाठी व्हॅलिड होतं? जेव्हा तुम्ही एक्झॅक्ट 90 degreenीच वर फेकताय, बरोबर ना. पण मला तुम्हाला परीक्षेमध्ये अडकवायचं नाही, बरोबर ना. तुम्हाला परीक्षेमध्ये असंच सांगणार आहे का की तुम्ही अँगल हा 90 degrees घ्या? नाही ना. कोणत्याही अँगलसाठी तुम्हाला टाइम कॅल्क्युलेट करायला करता आला पाहिजे, याच्यासाठी मी तुम्हाला एक जनरलाइज इक्वेशन बनवून दिले. तर ते जनरलाइज इक्वेशन काय? टी इज इक्वल टू 2u/θ/g. चल, हे कळालं. तर आता हे इक्वेशन मी लिहून ठेवतो बाजूला. टी इज इक्वल टू 2u/θ/g. कोणाला काही त्रास याच्यामध्ये? ओके, नसेल त्रास. आता मी एवढं छान सांगितलंय, आता नसेल त्रास. चल, टाइम माहिती झाला. आता ना मला एक गोष्ट कॅल्क्युलेट करायची. कोणती कॅल्क्युलेट करू गोष्ट, सांगा बरं. मला ना हे रेंज ऑफ प्रोजेक्टाईल, म्हणजे इथून ते एवढा डिस्टन्स धोनीने 6 किती मीटरचा मारलाय, हे आपण त्यांनी 6 मारल्यानंतर आपल्याला डायरेक्ट स्क्रीनवर दिसतं ना, लेंथ ऑफ 6, बरोबर ना. तुम्ही बघत असताल IPL, T20 किंवा क्रिकेट बघत असताल, तुम्हाला दिसतं की हा रेंज किती आहे, ही रेंज ऑफ प्रोजेक्टाईल किती आहे. एवढ्या टेक्निकल भाषेत ते सांगू नाही शकत, कारण जनरल ऑडियन्सला कळालं पाहिजे ना. तर ते सांगतात हा 6 एवढा एवढा लांब गेला, त्याला आपल्याला इंजिनिअरिंग लँग्वेजमध्ये आपण म्हणतो रेंज ऑफ प्रोजेक्टाईल. तर हे रेंज ऑफ प्रोजेक्टाईल कसं काढायचं? हे रेंज ऑफ प्रोजेक्टाईल काढण्यासाठी आपल्याला छानपैकी एक डोकं लावावं लागतं. मला सांगा, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम, बरोबर ना. एखादा माणूस गाडी चालवतोय, एकदम भुर खूप स्पीडने गाडी चालवतोय, तर या स्पीडला आपण कसं म्हणतो? अरे तो 50 स्पीडनी चालला होता, बरोबर ना. ती 50 स्पीड काय असती? तुमचं ॲव्हरेज असतं, बरोबर ना. ॲव्हरेज विथ रिस्पेक्ट टू आवर म्हणा, बरोबर ना. एका आवरमध्ये तुम्ही 50 स्पीडमध्ये चालले असं म्हणा. आवर असू शकतं, मिनिट असू शकतं, सेकंद असू शकतं. थोडक्यात सांगायचं असं, स्पीड आपण कशाने डिनोट करतो? 50 km/h म्हणजे 50 distance आणि पर आवर हे काय झालं? टाइम. ठीक आहे, कळते मी काय बोललो. 50 km/h हे फक्त लक्षात ठेवा. तुम्ही कितीच्या स्पीडने गाडी चालवता? 40 km/h सर. म्हणजे गाडी 40 km जाते, पण किती वेळात? 100 तासात जाते? नाही, एक युनिट असलं पाहिजे ना. मी एका तासात 40 km जातो, बरोबर ना. तर हे 40 km/h, बरोबर. तर मला सांगायचं आहे, स्पीड आपण कसं एक्सप्रेस करतो? व्हॉट इज स्पीड? स्पीड इज नथिंग बट द डिस्टन्स अपॉन टाइम. सर ठीक आहे, हे जनरलाइज आहे, मग याचा रेफरन्स इथे येतो. ठीक आहे, हे कळालं ना, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. तर मग मी काय करणार? मी असं करणार, मला ॲक्च्युली हे डिस्टन्स कॅल्क्युलेट करायचं आहे ना. या पॉईंटपासनं या पॉईंटपर्यंत मला डिस्टन्स कॅल्क्युलेट करायचं आहे. मी काय केलं मग, हे डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाइम, बरोबर ना. या टाइमला दिलं इकडे पाठवून, डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाइम. देअर फोर डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड अपॉन टाइम. स्पीड इंटू टाइम मी एवढंच लिहिलं. आता मला जे कॅल्क्युलेट करायचं आहे ते मी कॅल्क्युलेट करून राहणार. सांगा, मला हे डिस्टन्स कॅल्क्युलेट करायचं आहे, म्हणजे मला काय कॅल्क्युलेट करायचं आहे रे? मला आर कॅल्क्युलेट करायचं आहे, बरोबर ना. हे डिस्टन्स मला कॅल्क्युलेट करायचं आहे, म्हणजे मला आर कॅल्क्युलेट करायचं आहे. डिस्टन्सच्या जागी मी आर ठेवलं.
या इथून या पॉइंट पासून ते या पॉइंट पर्यंत, या पॉइंट पासून ते या पॉइंट पर्यंत हॉरिझॉन्टल वेलॉसिटी काय आहे रे या बॉलची? हॉरिझॉन्टल वेलॉसिटी काय आहे? यू कॉस थीटा. ठीक आहे, हॉरिझॉन्टलच का घेतली? कारण आपण हे डिस्टन्स कॅल्क्युलेट करतोय, डिस्टन्स हे हॉरिझॉन्टल कॅल्क्युलेट करतोय, तर हॉरिझॉन्टल वेलॉसिटी घ्यावं लागेल. तुम्ही डिस्टन्स द वर्टिकल कॅल्क्युलेट करताल तर वर्टिकल वेलॉसिटी घ्यावं लागणार, ते येणार आहे समोर. याच्यानंतरचा तोच भाग आहे, एच कॅल्क्युलेट करायच्या वेळेस आपल्याला वर्टिकल वेलॉसिटी घ्यावं लागेल. कॉमन सेन्स आहे ना, हॉरिझॉन्टल डिस्टन्स हॉरिझॉन्टल वेलॉसिटी, वर्टिकल डिस्टन्स वर्टिकल वेलॉसिटी. ओके क्लियर. सर डिस्टन्स तुम्ही आर घेतलं, व्हॉट इज स्पीड? स्पीड इज द हॉरिझॉन्टल वेलॉसिटी. व्हॉट इज हॉरिझॉन्टल वेलॉसिटी? यू कॉस थीटा. लिहिलं याच्या खाली यू कॉस थीटा. आणि टाइमची व्हॅल्यू मी कॅल्क्युलेट केलेली आहे, टी इज इक्वल टू टू यू बाय जी साईन थीटा. चला जशास तसं लिहून टाकतो, टू यू बाय जी साईन थीटा. चलो आता ना माझं डोकं हलकं झालं एकदम. आर इज इक्वल टू यू, हे यू काय झालं? यू स्क्वेअर टू साईन थीटा कॉस थीटा अपॉन जी. ठीक आहे ना, आर इज इक्वल टू यू आणि यू यू स्क्वेअर टू साईन थीटा, हे इथलं टू हे साईन थीटा हे कॉस थीटा अपॉन जी. हे इक्वेशन आपलं फॉर्म झालं. आता बुकमध्ये याला अजून सिम्प्लिफाय केलंय, हे टू साईन थीटा इंटू कॉस थीटा असतं यू स्क्वेअर साईन टू थीटा अपॉन जी. हे टू साईन थीटा इंटू कॉस थीटा असतं साईन टू थीटा, म्हणजे यू स्क्वेअर साईन टू थीटा अपॉन जी. हे इक्वेशन कोणाचं झालं? हे इक्वेशन आरचं झालं. व्हॉट इज आर? आर इज द हॉरिझॉन्टल डिस्टन्स, त्याला टेक्निकल लँग्वेजमध्ये म्हणतात रेंज ऑफ प्रोजेक्टाईल. ओके चलो आगे, फिर और आगे जाना है, बढते ही जाना है. आता मी एक तुम्हाला ना माझं सजेशन दिला, जर तुम्ही माझं सजेशन ऐकलं त्याचे परिणाम तुम्हाला आत्ता थोड्या वेळानेच दिसतील. मोस्ट ऑफ द बुकमध्ये तुम्हाला फॉर्म्युला हा भेटेल. काय भेटेल? आर इज इक्वल टू यू स्क्वेअर साईन टू थीटा डिवायडेड बाय जी. पण मला असं म्हणायचं आहे, तुम्ही हा फॉर्म्युला नका लक्षात ठेवू, याच्यासाठी नका लक्षात ठेवू. हा फॉर्म्युला जर तुम्ही लक्षात ठेवला तर तुमचे समोरचे अजून प्रॉब्लेम कमी कमी तुम्हाला एफर्ट्स लागतील सॉल्व्ह करायसाठी. म्हणजे इथे काय केलंय रे, मी फक्त यू कॉस थीटा इंटू टू यू साईन थीटा बाय जी म्हणजे स्पीड इंटू टाईम केलं आणि त्याचं फक्त ॲडिशन मल्टिप्लिकेशन केलं, यू 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 स्क्वेअर केला आणि टू साईन थीटा कॉस थीटा बाय जी असं लिहिलंय. मग यांनी याला टू साईन थीटा साईन टू थीटा करून टाकलंय, ते मी इथं लिहिलंय फक्त. पण माझं सजेशन आहे तुम्ही हा फॉर्म्युला न लक्षात ठेवता हा लक्षात ठेवा, याच्यासाठी की समोर ना इन्क्लाइन प्लेन डिक्लाइन प्लेनचे फॉर्म्युले आहेत, त्यावेळेस तुम्हाला हाच फॉर्म्युला लागणार. ठीक आहे, मग डबल डबल मेमरी कशाला वाया घालवता ना. आणि एक्झाममध्ये समजा आलं जरी व्हॉट इज आर यू स्क्वेअर साईन टू थीटा, तुम्हाला हे तर लक्षात असेल ना, टू साईन थीटा इंटू कॉस थीटा साईन टू थीटा असतं. नसेल तर मग दोन्ही पाठ करा. ठीक आहे चलो, तर आर मला भेटलं, मला टी भेटलं, मला काय काय भेटलं? हे हॉरिझॉन्टल डिस्टन्स आर भेटलं आणि मला लागणारा टाइम म्हणजे या बॉलला त्याच्या एंडला जाण्यासाठी लागणारा टाइम मिळाला. मग पॅरामीटर कोणतं उरलं? फक्त एच पॅरामीटर उरलं ना, एच पॅरामीटर उरलं. तर मग मी काय करणार? मी काहीच नाही, हे पहिले इथलं असं रब करणार, चुकून तुम्हाला स्क्रीनशॉट मारायला वेळच नाही दिला मी. ओके व्हिडिओ बॅक घेऊन स्क्रीनशॉट मारताला. चल आता मी काय कॅल्क्युलेट करणार? एच कॅल्क्युलेट करणार. एच कॅल्क्युलेट करण्यासाठी ना मी काहीच नाही करणार. एच कॅल्क्युलेट करण्यासाठी मला एकच फॉर्म्युला माहिती आहे, व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस टू ए एस. हा फॉर्म्युला मला माहिती आहे. इथे ग्रॅव्हिटीचा पार्ट आहे, त्याच्यामुळे ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलरेशनचे आपण फॉर्म्युले वापरणार, बरोबर ना? ग्रॅव्हिटी मोशन अंडर ग्रॅव्हिटीमध्ये आपण असं शिकलो ना,
व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर मायनस टू जी एस असं शिकलो का नाही शिकलो? जर आठवत नसेल तर एकदा हा लेक्चर बघा माझा. मोशन अंडर ग्रॅव्हिटी मध्ये हा फॉर्म्युला आहे, व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर मायनस टू जी एस. सर इथे काय करायचंय? हा फॉर्म्युला करायचंय म्हणूनच लिहिलं. व्ही स्क्वेअर या यू ला इकडे द्या पाठवून, मायनस यू स्क्वेअर इज इक्वल टू मायनस टू जी एस. ओके, फायनल वेलॉसिटी बॉलची काय? फायनल वेलॉसिटी, बॉल इथून असा मारला धोनीनी आणि तो इथे बाउंड्रीवर पडला, पडल्यानंतर आरामात तो एक दोन टप्पे खातो आणि शांत पडून राहतो, अनलेस अँड अँटिल कोणी उचलत नाही त्याला. ठीक आहे, तर फायनल वेलॉसिटी झिरो असते. इनिशियल वेलॉसिटी काय असते? इनिशियल वेलॉसिटी काय असणार? इनिशियल वेलॉसिटी, इनिशियल वेलॉसिटी असणार याची, या बॉलला तुम्ही काय मारलंय? एकदम उंच मारलंय, बरोबर ना? काय मारलंय तुम्ही? उंच मारलंय, बरोबर. आता हे किती उंच, म्हणजे हाईट किती उंच असली पाहिजे, याच्यासाठी तुम्हाला एक ट्रिक सांगतो. हा जरा थोडस डीप होईल, जर ते पटलं नाही तर डायरेक्ट फॉर्म्युले तर मी देणारच आहे लिहून तुम्हाला, कळालं तर वेल अँड गुड. ठीक आहे, धोनीने हा जो सिक्स मारला ना, याला तुम्ही या इथं उभा राहून बघताय, या इथं तुम्ही उभा आहात या ठिकाणी आणि हे बघताय, तुम्हाला हे कसं दिसेल बरं? तुम्हाला हे असा काहीतरी बॉल दिसेल ना, त्यांनी असा मारला, एक्झॅक्ट त्याच्या समोर उभा आहेत बरं का. इथे धोनी आहे समोर, तुम्ही एक्झॅक्ट समोर आहे, तुमच्याचकडे बॉल येणार आहे असं इमॅजिन करा, तुम्ही कॅच करणार आहे. तर आता तुम्ही जर कॅच करणार असेल, त्यांनी मारलेला बॉल तुम्हाला काहीतरी हाईटवर गेलेला दिसेल आणि तो तुमच्या हातात आलेला दिसेल, म्हणजे थोडक्यात हे असंच दिसेल ना. तुम्ही इथे उभा आहे, तुम्हाला मग ही फक्त एवढी हाईट दिसेल. ठीक आहे, एवढी हाईट दिसेल, ही एवढी हाईट तुम्हाला दिसेल. ठीक आहे, हे कशासाठी सांगतोय? तुम्हाला यू ची व्हॅल्यू घ्यायची आहे, यू साईन थीटा. ठीक आहे, हे याच्यासाठी तुम्हाला सांगतोय. मग ह्या यू ची व्हॅल्यू मी पुट केली, यू साईन थीटाचा स्क्वेअर. ठीक आहे ना, या यू ची व्हॅल्यू यू साईन थीटा पुट केली. का पुट केली? सर यू साईन थीटाच का पुट केली? तुम्ही त्या बॉलच्या एकदम समोरच उभे आहेत ना, तुम्ही दोन्हीनी बॉल मारला तर तुमच्या हातातच येण्यासाठी मारलाय, तुमच्या हातातच येणार आहे तो. तर तुम्ही जर तो बॉल बघितला तर तुम्हाला ना ही फक्त हाईट दिसेल, बरोबर ना? हे इकडनं बघताय तुम्ही तर तुम्हाला एवढाच भाग दिसेल ना, हा एवढा भाग नाही दिसणार, कारण तो याच्या मागे लपून जाईल. हा भाग, हा इतका भाग याच्या मागे लपून जाईल. ठीक आहे, तर तुम्हाला हा एवढाच भाग, म्हणजे बॉल असा एकदम वर आलेला आणि तुमच्या हातात आलेला एवढंच दिसेल. तर मला सांगायचं आहे की या यू ची तुम्ही व्हॅल्यू ठेवून दिली यू साईन थीटा, आणि यू ची व्हॅल्यू यू साईन थीटा ठेवली की इथं स्क्वेअर आहे म्हणून मी इथं स्क्वेअर लिहिला, इज इक्वल टू काय येईल? मायनस टू जी एस. ठीक आहे, चला याचा स्क्वेअर करा, मायनस यू स्क्वेअर साईन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू मायनस टू जी एस. मायनस साईन कॅन्सल, u square sin square theta divided by 2g. u square sin square theta divided by हे जे 2g आहे ते मी इकडे आणलं. या s ला s काय झालं? हे डिस्टन्स झालं ना, मी त्याला हाईट पण म्हणू शकतो ना, म्हणू शकतो ना, मला म्हणायचंच आहे, कारण मी तुम्हाला सांगितलं तुम्ही इकडनं बघताय तर तुम्हाला काय दिसेल? फक्त हा एवढा पार्ट असा दिसेल. ठीक आहे, इकडनं बघताय तुम्ही, तर हे काय झालं? हे हाईट झाली. दॅट्स वाय या एस ला मी लिहितो एच. त्या एस ला मी लिहिलं एच. कळालं तुम्हाला? फॉर्म्युले तीन तयार केले आपण, फॉर्म्युले तीन तयार केले, एक रेंज ऑफ प्रोजेक्टाईल, एक टाइम टी आणि एक हाईट. हे तीन फॉर्म्युले खूप इम्पॉर्टंट आहेत. या तीन फॉर्म्युले जर तुम्हाला लक्षात असतील तर तुम्हाला प्रोजेक्टाईल मोशन येणार. आता कसं असतं माहिती का, दोन प्रकार आहे त्याच्यामध्ये. तुम्ही हे मी एवढ्या सोप्या पद्धतीने सांगितलेलं लक्षात ठेवा, नाहीतर रट्टा हा पॅरामीटर आहेच आपल्याकडं, मस्त छानपैकी रट्टा मारा, तुम्हाला जे आवडतं ते करा. ठीक आहे, आता मी तुम्हाला जे सांगितलं होतं की तुम्हाला हा फॉर्म्युला अशा पद्धतीने लक्षात ठेवायचा आहे, तर ते पण तुम्हाला जरा क्लिअर करून देतो मी. ठीक आहे, पहिले हे तीन फॉर्म्युले छानपैकी मी लिहून घेतो इथे.
फॉर्मुला नंबर वन, टी इज इक्वल टू टू यू साइन थीटा डिवाइडेड बाय जी, हा झाला टी चा फॉर्मुला. सेकंड सेकंड फॉर्मुला काय आहे, आर, आर इज इक्वल टू यू स्क्वेअर साइन टू थीटा अपॉन जी. थर्ड तिसरा फॉर्मुला काय आहे, एच चा फॉर्मुला, यू स्क्वेअर साइन थीटा अपॉन जी, अपॉन जी नाही टू जी, ठीक आहे, यू स्क्वेअर साइन थीटा डिवाइडेड बाय टू जी. ओके 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 ओके. आता ना आपले ऑथर एवढे छान छान आहेत ना, मला खूपच आवडतं त्यांनी डोकं चालवलेलं. ते काय करतात, मला टू नाही पाहिजे इथं, हा टू मला पाहिजे नाही, तर त्यांनी अजून तुम्हाला एकदम रेडी टू इट फॉर्म्युला करून दिला. काय तर या टू यू साइन थीटाला त्यांनी केलं यू साइन थीटा, आणि हे जे 9.81 असतं ना, हे 9.81 आणि हे वरचं 2 म्हणजे 2 डिवायडेड बाय 9.81ला त्यांनी सरळ काय केलंय, 2 × 2 आणि याला डिवाइड केले 2.49 काहीतरी याची व्हॅल्यू. मग यांनी असा फॉर्म्युला केलाय यू साईन थीटा, म्हणजे इथलं 2 उडून टाकलं आणि खाली केलंय 4.9. एवढ्या रेडी टू इट फॉर्म्युल्याची गरज नाही, कारण तुम्हाला रट्टा मारावा लागेल. रट्टा नाही मारायचा आपल्याला, रट्टा जिथं मारायचा तिथं मारा. सिव्हिल इंजिनिअरिंगला मारायचा आहे, मेकॅनिकल इंजिनिअरिंगला मारायचा आहे, मग ह्या मेकॅनिक्सला नका ना मारू, तुमच्या डोक्यात राहणार नाही एवढं, तुमच्या माझ्या कुणाच्याच डोक्यात नाही राहू शकत हे. काय सांगितलं बरं मी आल्यापासून सांगितलं, मी 3-4 एक्झाम्पल दिले, सर्कसीमधले आपले जोकर, आपले राजपाल यादव यांना फेकलेलं, हेराफेरी फिर हेराफेरीमधलं शेवटची सीन आहे, शेवटचा जे सर्कसचा जो शो आहे ना त्याच्यातली सीन आहे. त्याच्यानंतर दुसरं धोनीनी मारलेला 6 दुसरं एक्झाम्पल दिलं, आणि तिसरं एक्झाम्पल मी गोल्फचं दिलं. गोल्फमध्ये आपण खाडकन ते बॉल मारतो ना, तो त्याच्या अंतरावर जाऊन तो जातो त्या होलमध्ये, त्या बिळामध्ये जातो. तर हे सगळे एक्झाम्पल झाले प्रोजेक्टाईल मोशन. मला दाखवायचं एवढंच होतं याच्यात ना, प्रोजेक्टाईल मोशन म्हणजे असं मोशन असतं, बरोबर, हे कळालं. चला प्रोजेक्टाईल मोशन कळालं मला. मग मी सांगितलं तुम्हाला आपल्याला इथं कॅल्क्युलेट काय करायचं आहे, आपल्याला कॅल्क्युलेट इथं टाईम कॅल्क्युलेट करायचं आहे, व्हर्टिकल हाईट कॅल्क्युलेट करायची, आणि डिस्टन्स त्याला म्हणायचं रेंज ऑफ प्रोजेक्टाईल कॅल्क्युलेट करायचं आहे. टाइम टी कॅल्क्युलेट करायला मी काहीच डोकं नाही लावलं. वर फेकलं इनिशियल वेलॉसिटी, खाली आलं इनिशियल वेलॉसिटी, म्हणजे 2u झालं. ग्रॅव्हिटेशनल फोर्स कमी करतोय म्हणजे 2u डिवायडेड बाय जी झालं. पण दरवेळेसच मी व्हर्टिकल फेकणार आहे का, मी एक जनरलाइज फॉर्म्युला दिला 2u टाइम टी. मग मी तुम्हाला 50 km/h हे सांगितलं. 50 km/h म्हणजे काय सांगतो आपण, डिस्टन्स डिवायडेड बाय टाइम सांगतो, म्हणजे काय असतं ते स्पीड. मी 50 स्पीडने आलो, मी 60 स्पीडने आलो, मी 70 स्पीडने आलो, हायवे रिकामा होता, 70 स्पीडने गाडी पळवली, याच्यातनं काय कळतं की तुम्ही डिस्टन्स किती ट्रॅव्हल केलाय एका आवरमध्ये, जे काही तुमचं आवर असेल टाईम असेल. मग डिस्टन्स अपॉन टाईम हे काय झालं, स्पीड झालं, हे मला कळालं. ठीक आहे, डिस्टन्स अपॉन टाईम इज इक्वल टू स्पीड, म्हणजे डिस्टन्स काय झालं, डिस्टन्स इज इक्वल टू या टाइमला द्या इकडे पाठून, डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाइम. ठीक आहे, आता मला डिस्टन्स कुणाचा कॅल्क्युलेट करायचं आहे, हॉरिझॉन्टल डिस्टन्स कॅल्क्युलेट करायचं आहे, दॅट इज द रेंज ऑफ प्रोजेक्टाईल. आर कॅल्क्युलेट करायचं आहे मला, इज इक्वल टू काय असतं, स्पीड काय हॉरिझॉन्टल, यू कॉस थीटा इंटू टाइम टी, यू कॉस थीटा इंटू टाइम टी, ती तर व्हॅल्यू आली आपली, ती काय आली आपली 2u साइन थीटा डिवाइडेड बाय जी. मग याचा जनरलाइज फॉर्म्युला मी केला, u स्क्वेअर 2 साइन थीटा कॉस थीटा डिवाइडेड बाय जी, त्या 2u साइन थीटा कॉस थीटा, याला साइन 2 थीटा पण म्हणतात, आणि फॉर्म्युला होतो 2 कुठे गेला, हा फॉर्म्युला हा होतो u स्क्वेअर साइन 2 थीटा डिवाइडेड बाय जी. ठीक आहे, नेक्स्ट आलो हॉरिझॉन्टल. मला हे कॉम्पोनंट कॅल्क्युलेट करायचं होता, सॉरी हॉरिझॉन्टलच म्हणलो मी, हाईट कॅल्क्युलेट करायची होती. हाईट कॅल्क्युलेट करताना धोनीनी मारलेला 6 जर तुमच्या हातात डायरेक्ट बॉल येणार असेल, तुम्ही एका कडेला उभं राहून बघत असताल, तर काय होईल,
तुमच्या हातात बॉल येईल आणि समोरून त्यांनी मारलेला सिक्स तुम्ही आकाशात बघताल आणि खाली येईल, म्हणजे थोडक्यात तुम्हाला हाईट दिसेल. हाईटसाठी मी काही नाही, आपला मोशन अंडर ग्रॅव्हिटीचा व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर मायनस टू जी एस फॉर्म्युला वापरला. यू स्क्वेअर इज इक्वल टू यू साईन थीटा, म्हणजे जो वर चाललेला कॉम्पोनंट आहे ती व्हॅल्यू टाकली आणि ती व्हॅल्यू पुट केल्यानंतर मला फायनली हाईटची व्हॅल्यू मिळाली. सो दीज थ्री फॉर्म्युलेज आर नथिंग बट द प्रोजेक्टाईल मोशन. संपलं इथं प्रोजेक्टाईल मोशन, काहीच नाही वेगळं. ओके, तीन फॉर्म्युले इज इक्वल टू प्रोजेक्टाईल मोशन. मग ते बाकीचं काय अजून, इन्क्लाइन डिक्लाइन, ते याच्याच रिलेटेड आहे. बघा ना, आता तुम्हाला सांगतो मी काय. हे आता असं आहे, काय म्हणलं मी, हे तीन फॉर्म्युले झाले. पण कोणता घेऊ पेन. पण जर तुम्ही असा, ज्या वेळेस तुमचं बॉल चाललेला असेल, दोन्हीनी मारलेला बॉल जर असा चाललेला असेल, तर एक प्लेन असतो आणि मारलेला बॉल असा येत असेल तर एक प्लेन असतो. हा इन्क्लाइंड प्लेन काय असतो, इन्क्लाइंड प्लेन, आणि हा असतो डिक्लाइन प्लेन. काय असतो, डिक्लाइन प्लेन. हा असतो इन्क्लाइंड प्लेन, हा असतो डिक्लाइन प्लेन. याला जरा मी वेगळं वेगळं लिहितो आता इथे. हे बघा, हे आणि हे, ठीक आहे. इन्क्लाइन डिक्लाइन असा, अजून कसा, असा असा, बरोबर ना. इन्क्लाइन प्लेन डिक्लाइन प्लेन, हा अँगल असतो किती म्हणू मी याला, बीटा म्हणतो, बेटा. आणि हा अँगल असतो बेटा. हा टोटल अँगल असतो अल्फा. हा टोटल अँगल असतो अल्फा, ठीक आहे. आता तुमच्या इथे रेंजचे फॉर्म्युले बदलतात, बरं. हे कळालं मी काय म्हणलं. हा झाला तुमचा इन्क्लाइन, म्हणजे जो वर चढत असतो तो झाला इन्क्लाइन, जो खाली उतरत असतो बॉल तो झाला डिक्लाइन. मग मी याला हे असं लिहिलं, याला हे असं लिहिलं, यांचे दोन कॉम्पोनंट एक फोर्सेस केले मी, हॉरिझॉन्टल अँड व्हर्टिकल, व्हर्टिकल अँड हॉरिझॉन्टल. त्रिशूळ फॉर्म केलं, लेक्चर नंबर 3. तर हे त्रिशूळ फॉर्म केल्यानंतर मला दोन अँगल द्यावे लागतील, एक याचा विथ रिस्पेक्ट टू दिस, तो दिला मी दीट, तो दिला मी बीटा, आणि याचा तर याच्यामधला अँगल मी तो दिला अल्फा. हा अल्फा 90 डिग्री नसतो बरं का, कारण हे असे पण होऊ शकतात, ते असे पण होऊ शकतात, त्याच्यामुळे मी अल्फा दिला, नाही तर डायरेक्टच 90 डिग्री दिलं असतं. मी तुम्हाला समजण्यासाठी मी हे 90 डिग्री दिलं आहे, ॲक्च्युअलमध्ये हे 90 डिग्री नसतं, ठीक आहे. चला, हे इथं पण सेम तशीच केली उतरतानाची, एवढं डीपमध्ये तुम्हाला सांगायची गरज नाही. याच्यामध्ये फक्त मी तुम्हाला सांगितलं की हा फॉर्म्युला असा नका लक्षात ठेवू. हा फॉर्म्युला होता काय, आर इज इक्वल टू यू स्क्वेअर, काय होता, टू साईन थीटा कॉस थीटा डिवायडेड बाय जी, असा फॉर्म्युला होता ना तो. तर हा असा लक्षात ठेवायला सांगितलं होतं मी, कारण इन्क्लाइनसाठी एक आहे आणि डिक्लाइनसाठी एक आहे आरचा फॉर्म्युला, परीक्षेमध्ये चुकी होणार नाही जर असं लक्षात ठेवलं. तर इथे काय होतं, आता यू स्क्वेअर ला यू स्क्वेअर तसंच्या तसं कॉस अल्फा, कॉस अल्फा आणि साईन, साईन अल्फा मायनस बीटा डिवायडेड बाय जी ला जी तसंच आणि कॉस स्क्वेअर बीटा. हा कोणासाठी फॉर्म्युला आहे, हा इन्क्लाइंड प्लेनसाठी फॉर्म्युला आहे, ठीक आहे. हा जो फॉर्म्युला आहे तो कोणासाठी आहे, इन्क्लाइंड प्लेनसाठी आहे. तसंच आपल्याला आता डिक्लाइन प्लेनसाठी कॅल्क्युलेट करायचं आहे. तसंच फॉर्म्युला आपल्याला डिक्लाइन प्लेनसाठी कॅल्क्युलेट करायचं आहे. इथलं 2 राहिलं ना, हे इथं दिसलं ना तुम्हाला, 2 राहिले, 2, तर मी हे 2 लिहून टाकतो इथं, 2 राहिलं होतं. बघा काय केलं मी,
हा आपला जो स्टँडर्ड फॉर्म्युला होता या स्टँडर्ड फॉर्म्युलाला काहीच नाही केलं, हे 2u² तिथं लिहून टाकलं. बाकी कॉस जो आहे त्याला कॉस अल्फा लिहिलं आणि साईन जो आहे त्याला साईन अल्फा मायनस बीटा लिहिलं. ठीक आहे, असं केलं. आता हा झाला आपला इन्क्लाइंड प्लेनसाठी फॉर्म्युला. हा कुणासाठी झाला? इन्क्लाइंड प्लेनसाठी. इन्क्लाइंड डिक्लाइन प्लेनसाठी काय? डिक्लाइन प्लेनसाठी, डिक्लाइनड प्लेन त्याच्यासाठी, त्याच्यासाठी कुठं लिहू रे मी, मला जागाच नाही. नेहमीचीच तसंच असतं माझं, काय करू मी. बरं मी फिगर रब करून टाकतो आणि तिथे लिहितो सरळ सरळ. डिक्लाइन प्लेन तर बघितला ना कसा आहे, तर मग मी काय करतो इथेच फॉर्म्युला लिहितो. डिक्लाइनसाठी सेम फॉर्म्युला, आर इज इक्वल टू 2u², कॉसला कॉस छान पैकी लिहायचं आणि साईनला साईन पण लिहायचं तसंच, फक्त अल्फा प्लस बीटा करायचं आणि डिवायडेड बाय जी कॉस² बीटा. हा झाला डिक्लाइन प्लेनसाठी फॉर्म्युला. एमपीएससी मध्ये डायरेक्ट क्वेश्चन येतो, डायरेक्ट डायरेक्ट क्वेश्चन येतो. इफ द प्लेन इज इन्क्लाइन चूज वन ऑफ द ऑप्शन फ्रॉम द फॉलोइंग, हे एक ऑप्शन असतं, हे एक ऑप्शन असतं. इफ द प्लेन इज डिक्लाइन, हे एक ऑप्शन असतं, हे एक ऑप्शन असतं. बस लक्षात ठेवलं तर सगळं सोपं आहे, नाही ठेवलं तर एकदम गारगार आहे सगळं. ठीक आहे, चलो. तर आता मी काय करतो, याला सिस्टमॅटिक फॉर्ममध्ये लिहून देऊ का तुम्हाला? सिस्टमॅटिक फॉर्ममध्ये, सिस्टमॅटिक फॉर्ममध्ये कसं लिहून देऊ तुम्ही बघा आता. म्हणजे तुम्हाला छानपैकी कॅल्क्युलेशनला नंतर सोपं पडेल, कॅल्क्युलेशनला नंतर सोपं पडेल. चलो, चौथा फॉर्म्युला होता इन्क्लाइंड प्लेन. इन्क्लाइंड प्लेन आणि इथेच लिहितो पाचवा फॉर्म्युला छानपैकी एकदम, डिक्लाइन प्लेन. डिक्लाइन प्लेन, डिक्लाइन प्लेनसाठी काय? इन्क्लाइन प्लेनसाठी आर इज इक्वल टू 2u² कॉस अल्फा साईन, साईन बाहेर येईल ना, अल्फा मायनस बीटा डिवायडेड बाय जी. नुसतं जीच आहे ना, जीला जी खाली, आणि इथे काय होतं? कॉस² बीटा. ठीक आहे, चलो. इन्क्लाइनसाठी मायनस. आता हाच फॉर्म्युला छानपैकी तसंच तसंच लिहायचा, फक्त इथं प्लस करायचं. ठीक आहे, सांगा काय येईल? आर इज इक्वल टू 2u² कॉस अल्फा साईन अल्फा प्लस बीटा डिवायडेड बाय जी कॉस² बीटा. ठीक आहे, स्क्रीनशॉट मारून घ्या. बस दिस इज द एंड ऑफ प्रोजेक्टाईल मोशन. सर कस काय एंड? आता तर फॉर्म्युलेच झाले. बस हे फॉर्म्युल्याच्याच मध्ये व्हॅल्यू टाकायचे की संपलं आपलं. बघा ना तुम्ही, आता दोन एक्झाम्पल घेईल मी, मग आपण जनरल डिस्कशन करू जरा, मग आपला हे काय ते म्हणतात लेक्चर ओव्हर होईल. ठीक आहे, स्क्रीनशॉट मारा पहिले याचा. चलो, मला असं वाटतंय आज एकच एक्झाम्पल घेऊ आणि थोडंसं मला ना तुम्हाला फोकस याच्यावर करायचं आहे की हाऊ टू डू अ वेल प्लान स्टडी फॉर रिमेनिंग डेज. ठीक आहे, याच्यावर थोडंसं बोलायचं आहे मला. तिथं आपण बोलूयातच, पण पहिले हा लेक्चर आपण एक एक्झाम्पल घेऊन संपून टाकूया. एक्झाम्पल एक्झाम्पल एक्झाम्पल, वेर इज द एक्झाम्पल? एक्झाम्पल एक्झाम्पल एक्झाम्पल, एक मिनिट. अ प्रोजेक्टाईल इज प्रोजेक्टेड विथ अ वेलॉसिटी ऑफ 100 m/s. A projectile is projected with a velocity of 100 m/s. ठीक आहे,
पुढे काय दिलंय 100 मीटर पर सेकंड ऍट अन अँगल ऑफ ऍट अन अँगल ऑफ 30 डिग्री विथ रिस्पेक्ट टू इन्क्लाइन प्लेन. 30 डिग्री विथ रिस्पेक्ट टू इन्क्लाइन प्लेन. पुढे हॅविंग इन्क्लिनेशन ऑफ 30 डिग्री विथ रिस्पेक्ट टू हॉरिझॉन्टल प्लेन. हॅविंग 30 डिग्री इन्क्लिनेशन ऑफ इन्क्लाइन प्लेन विथ रिस्पेक्ट टू हॉरिझॉन्टल. डोक्यात जात नसलं तर ठीक आहे बरं का, मी सांगतो विथ रिस्पेक्ट टू हॉरिझॉन्टल. ठीक आहे, नेक्स्ट काय विचारलंय, डिटरमाइन द रेंज ऑफ इन्क्लाइन प्लेन. यांनी काय सांगितलंय, ह्याला अल्फा नाही म्हणत मी, हा कन्फ्यूज होसाल, याला मी काही पण अँगल थीटा नाव देतो. ठीक आहे, बघू आपण काय आहे ते. यांनी काय सांगितलंय, मी एक सिक्स मारला, छान सिक्स मारला मी, तर त्या सिक्सची इनिशियल वेलॉसिटी आहे 100. असा सिक्स मारला तो, आपल्याला एंडपर्यंत सांगितलं नाही कुठे पडला काय ते, काही सांगितलेलं नाही आपल्याला. तेच आपल्याला कॅल्क्युलेट करायचं ना, रेंज काय त्याची, हेच कॅल्क्युलेट करायचं ना. ते सिक्स असा मारल्यानंतर कुठंतरी पडला तो, ठीक आहे, कुठंतरी पडला तर आपल्याला हे डिस्टन्स कॅल्क्युलेट करायला सांगितलंय. दिस डिस्टन्स इज नथिंग बट द रेंज ऑफ प्रोजेक्टाईल. ठीक आहे, रेंज ऑफ प्रोजेक्टाईल. आता यांनी दिलं काय इथे, इन्क्लाइन प्लेन. हा दिलाय. आता इन्क्लाइन प्लेन त्यांनी असं सांगितलंय की 30 डिग्री अँगल हा कुणासोबत आहे, इन्क्लिनेशन साठी हा 30 डिग्री अँगल दिलाय. आणि 30 डिग्री अँगल हा इन्क्लाइन प्लेनचा आहे हॉरिझॉन्टल सोबत, म्हणजे हा अँगल दिलाय 30 डिग्री. जर तुम्ही नीट फिगर ऑब्झर्व केली असेल तर मी आत्ता काय सांगितलं होतं तुम्हाला, हा तुमचा इन्क्लाइन प्लेन आहे. ठीक आहे, हा एवढा झाला अल्फा, हा एवढा झाला बीटा. सांगा मग मला अल्फा काय झाला इथे. अल्फा काय झाला 30 + 30 = 60 डिग्री. बेटा काय झाला 30 डिग्री. सिंपल, संपलं. दॅट इज द एंड ऑफ प्रॉब्लेम. बस तुम्हाला एवढंच डोकं लावायचं होतं, 50 सेकंदात किती डोकं लावणार आहे तुम्ही. मग काय, पुट द व्हॅल्यू गेट द आन्सर. आर इज इक्वल टू 2u² साईन, नाही साईन नाही, पहिले कॉस आहे, 2u² कॉस अल्फा साईन अल्फा मायनस बेटा, साईन अल्फा मायनस बेटा डिवायडेड बाय जी कॉस स्क्वेअर बीटा. व्हॅल्यूज पुट करा, 2u ची व्हॅल्यू 100 स्क्वेअर कॉस 60, बरोबर ना, अल्फाची व्हॅल्यू किती आहे 60, इंटू साईन 60 - 30. डायरेक्ट लिहितो 60 - 30 किती असतं, 40. झोप नाही उतरली तुमची अजून. 60 - 30 = 30 डिवायडेड बाय जी किती आहे, 9.81. घेणार नाही मी त्याला 10 घेणार, काही त्रास नाही. कॉस बीटा अँगल सांगा मला, कॉस स्क्वेअर बीटा, बीटाचा अँगल सांगा ना मला किती आहे, 30 डिग्री. कॉस स्क्वेअर बीटा करा आता याला सॉल्व करताना मग आता कसं येईल बरं सॉल्व करता. हे 10 to the power किती आहे, 2 × 2 = 2. याला मी 100 असं लिहू शकतो ना, 10 to the power 2. 10 to the power 2 म्हणजे काय असतं, 100. तर मी काय लिहिलं, 10 to the power 2 square cos 60. वॉट इज cos 60? cos 60 साठी 0 / 1/2 / √2 / √3/2 हे झालं साईन, आणि हे वर 0 = 30 - 45 = 60 - 90 हे झालं कॉस, 1 √3/2 / 1/√2 / 1/2 आणि 0. चलो मला लागतं काय, कॉस 60 लागतंय मला. कॉस 60 किती आहे, 1/2.
ठीक है, इन टू वन बाय टू ली लो, साइन थर्टी कितनी है, साइन थर्टी वन बाय टू टेन 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 नंतर कॉस स्क्वेर थर्टी ची वैल्यू का बर आता वन बाय टू ये किती है रूट थ्री बाय टू ना ठीक है रूट थ्री बाय टू चा स्क्वेर तो या वैल्यू मी इतने पुट के या वैल्यू टेन का स्क्वेर इतने के हे काय येईल टू इंटू टेन टू द पावर फोर इंटू वन बाय टू आणि वन बाय टू हे किती झालं वन बाय फोर बरोबर ना वन बाय टू मल्टीप्लाइड बाय वन बाय टू हे टू हे इथे टू येईल डिवायडेड बाय टेन इंटू कॉस स्क्वेअर थर्टी ह्या टूला ह्या फायूनी असं छानपैकी मल्टीप्लाय करून टाका डिवाइड करून टाका चला की चिडमिचिड झालेली दिसतीये तर काय उरलं इथं टेन टू द पावर फोर इंटू टेन टू द पावर फोर हे कॅन्सल झालं इथे पाच उरलं फाईव्ह इंटू रूट थ्री बाय टूचा स्क्वेअर बघा बरं काय येतं हे किंवा सरळ ना कॉस स्क्वेअर थर्टी बघा बरं मला जरा डाऊट आहे कॉस स्क्वेअर थर्टीची व्हॅल्यू काय येते ही कॉस स्क्वेअर थर्टीची मला कॅल्क्युलेटरवर कॅल्क्युलेट करून सांगा ना किती व्हॅल्यू आहे जी काय येईल ती इथं पुट करा जी काय येईल ती इथे पुट करा जर ती रूट थ्री बाय टू च्या स्क्वेअर एवढी येत असेल तर मी ती घेऊन हे करतोय टेन टू द पॉवर फोर फाईव्ह इंटू थ्री बाय फोर ठीक आहे इंटू थ्री बाय फोर हा फोर कुठे गेला वर गेला बरोबर ना तुम्हाला एक सिंपल सांगतो अपॉन च्या अपॉन असेल तर होतं अप एक एक सरळ लक्षात ठेवा अपॉन च्या अपॉन अपॉन च्या अपॉन इज इक्वल टू अप इथे काय दिसते अपॉन इथे पुन्हा अपॉन अपॉन च्या अपॉन अप मग हे काय झालं फोर इंटू टेन टू द पॉवर फोर डिवायडेड बाय पंधरा सांगा किती आहे आता हेला छानपैकी आपण असं छान सिम्प्लिफाय करू फोर डबल झिरो डिवायडेड बाय पंधरा इंटू टेन टू द पॉवर टू चला पंधरा त्रिक पंचेचाळीस बरोबर ना साडेचारशे याला अज्युम करतो मी राऊंड अपमध्ये किंवा सरळ मी याला असं पंचवीस अज्युम करतो पंधरा त्रिक पंचेचाळीस म्हणजे साडेचारशे का इथे नाही आहे इथं चारशे तर काहीतरी टू पॉईंट फाईव्हच्या आसपास आन्सर येईल तर इथे पंचवीस आलं इंटू टेन टू द पॉवर टू ठीक आहे असं काहीतरी आन्सर येत आहे आन्सर बघूयात किती येत आहे आन्सर काहीतरी इथे आन्सर या रूट थ्री बाय टू ची व्हॅल्यू बघा बरं एकदा ठेवून याच आन्सर मी सांगतो तुम्हाला हे जे आन्सर आहे ना मला ही कॉस स्क्वेअर थर्टीची व्हॅल्यू नाही माहिती कॉस स्क्वेअर थर्टीची व्हॅल्यू तुम्हाला एक्झाम मध्ये देऊन टाकतील सरळ कॉस स्क्वेअर थर्टी कारण ही व्हॅल्यू रूट थ्री बाय टूचा स्क्वेअर नाही येते ठीक आहे ही कॉस स्क्वेअर थर्टीची जी काय व्हॅल्यू असेल कॉस स्क्वेअर थर्टी ही व्हॅल्यू तुम्हाला एक्झाम मध्ये देऊन टाकतील कारण ही तुम्ही कॅल्क्युलेट कशी करणार तुम्हाला कॉस थर्टी माहिती आहे कॉस थर्टी माहिती आहे तुम्हाला काय किती आहे कॉस थर्टी कॉस थर्टी आहे रूट थ्री बाय टू पण तुम्हाला कॉस स्क्वेअर थर्टी नाही माहीत हे बा याच्यात फरक आहे बरं पहिलेच सांगतो मी कॉस थर्टी ब्रॅकेट स्क्वेअर आणि कॉस स्क्वेअर थर्टी याच्यामध्ये फरक आहे हे असं स्क्वेअर होणार नाही तर तुम्हाला कॉस स्क्वेअर थर्टीची व्हॅल्यू तुम्हाला देऊन टाकतील याचा आन्सर मी सांगून देतो तुम्हाला फायनल आन्सर याचं फायनल आन्सर काय आहे 679 मीटर सर थोडस एक्सप्लेन करता का येस शुअर हे बा तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये काय दिलंय हे वरचं मी अँगल बिंगल मिटून टाकतो बरं फारच गिचिड मिचिड दिसायला लागलंय ठीक आहे ओके चलो हा काय सांगितलं मी हे वरचं अँगल मिटून टाकले मला ना एक्झाम्पलमध्ये दिलं होतं इनिशियल वेलॉसिटी 100 मीटर पर सेकंड आता ही इनिशियल वेलॉसिटी 100 मीटर पर सेकंड दिली होती थीटा काय दिलं होतं 30 डिग्री ठीक आहे ही विथ रिस्पेक्ट टू इन्क्लाइन प्लेन 30 डिग्री थीटा विथ रिस्पेक्ट टू इन्क्लाइन प्लेन दिला होता आणि इन्क्लाइन प्लेनचा हॉरिझॉन्टलशी जो अँगल होता तो 30 डिग्री होता मग मी काय केलं सिम्पली अल्फा कॅल्क्युलेट केला बीटा ऑलरेडी जो आहे तो लिहून ठेवला
मग मला एक कळालं हे प्रॉब्लेम रिलेटेड टू इन्क्लाइन प्लेन आहे. मग मी रेंजचा फॉर्म्युला जो तुम्हाला शिकवला होता तो फॉर्म्युला इथे लिहिला. मग मला एक कळालं की कॉस स्क्वेअर बीटा इज नॉट इक्वल टू कॉस बीटाचा स्क्वेअर. ठीक आहे, हे डोक्यामध्ये फिट ठेवा. कॉस स्क्वेअर बीटा इज नॉट इक्वल टू कॉस, जाऊ द्या ना कशाला असं एक्सप्लेन करू, कॉस स्क्वेअर बीटा इज नॉट इक्वल टू कॉस बीटाचा स्क्वेअर. ठीक आहे, कॉस स्क्वेअर बीटाची तुम्हाला व्हॅल्यू गिवन असेल ना, मी गॅरंटेड सांगतो तुम्हाला, जर हा प्रॉब्लेम आला तर ही व्हॅल्यू तुम्ही हाताने नाही फाइंड आउट करू शकत. तुम्हाला ही व्हॅल्यू गिवन असेल, जी काय असेल ती, तर ही व्हॅल्यू गिवन असेल. या फॉर्म्युलामध्ये बाकीच्या व्हॅल्यू पुट केल्या, ठीक आहे, बाकीच्या या व्हॅल्यू तर तुम्हाला आल्या पाहिजे. कॉस स्क्वेअर बीटाची व्हॅल्यू तुम्हाला गिवन असेल, पुट द व्हॅल्यू, गेट द आन्सर, 679 मीटर इज द फायनल आन्सर. ठीक आहे, सो टुडे वी हॅव सीन व्हॉट इज प्रोजेक्टाईल, व्हॉट आर द एक्झाम्पल्स ऑफ प्रोजेक्टाईल, अलॉंग विथ दॅट वी हॅव फॉर्म्युलाइज्ड, आपण डिराईव्ह केले तीन फॉर्म्युले, आर, टी आणि हाईट. आर इज द रेंज ऑफ प्रोजेक्टाईल, टी इज द टाईम अँड हाईट इज द हाईट. ठीक आहे, आता टीला ना काही काही बुकमध्ये टाइम ऑफ फ्लाईट पण म्हणतात, असतं टाईम असते त्याचं पूर्ण नाव, हे लोक त्याला टाइम ऑफ फ्लाईटमध्ये असं म्हणतात. काय म्हणतात त्याचं नाव, काय टाइम ऑफ फ्लाईट, काय नाव आहे, टाइम ऑफ फ्लाईट. टाईम आणि टाइम ऑफ फ्लाईटमध्ये काहीच फरक नाही, तो बॉल इकडनं या साईडला पडतो तर तो काहीतरी फ्लाईट करतो ना, म्हणजे विमान कसं उडतं, छान असं उडतं, खाली जातं. सो दिस इज द टाइम ऑफ फ्लाईट. ठीक आहे, तर टाइम झालं, हाईट झालं आणि रेंज ऑफ प्रोजेक्टाईल झालं, त्याच्या रिलेटेड आपण एक प्रॉब्लेम सॉल्व्ह केला. आपल्याला कळालं कॉस स्क्वेअर बीटा इज नॉट इक्वल टू कॉस बीटाचा स्क्वेअर. इफ दिस प्रॉब्लेम कम इन द एम पी एस सी देन दे विल डेफिनेटली गिव्ह द कॉस स्क्वेअर बीटा व्हॅल्यू, दिस इज फॉर शुअर, कारण ते तुम्ही हाताने नाही कॅल्क्युलेट करू शकत. बाकीचा प्रॉब्लेम जर नॉर्मल फॉर्म्युला असता, नॉर्मल फॉर्म्युला काय आपला आरचा, आरचा नॉर्मल फॉर्म्युला कुठं काय होतो, आरचा यू स्क्वेअर साईन टू थीटा डिवायडेड बाय जी, हा नॉर्मल फॉर्म्युला जर असता तर तुम्हाला काहीच देण्याची गरज नव्हती, एक्सेप्ट अँगल, अँगल द्यावं लागेल ना किती अँगल. ठीक आहे, सो दिस इज ऑल अबाउट द टुडेज लेक्चर. तुम्हाला जे थोडंसं प्रिपरेशन स्ट्रॅटर्जी सांगायची फॉर रिमेनिंग डेज ते मी याच्यानंतर अर्ध्या तासात चालू करू, अर्ध्या तासात चालू करू. ठीक आहे, चालेल, चलो बाय बाय, टेक केअर, ओके.